हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक झालेले आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी ठिय्या आंदोलन केलंय। पेपर फुटी, ओबीसी आरक्षण, शेतकरी मदतीवरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। भाजपच्या या सगळ्या घोषणाबाजी आणि आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहू शकता विधान भवनाच्या पायऱ्यांवर जे आहेत ते विरोधक आक्रमक दिसताहेत। ओबीसी आरक्षण असेल, आरोग्य भरतीचा घोटाळा असेल, म्हाडा भरतीचा घोटाळा असेल, या प्रकरणी आता कुठेतरी सरकारला घेरण्यासाठी विरोधक अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पायऱ्यांवर बसले। सरकार विरोधात घोषणाबाजी देताना इथे आपल्याला विरोधक पाहायला मिळतात। आपण बघतोय हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी आहे, मात्र पहिल्याच दिवसापासून विरोधक जे आहेत ते कुठेतरी आक्रमक दिसत होते आणि आज दुसरा दिवस आहे अधिवेशनाचा आणि आज बघतोय आपण विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करतायत, सरकार विरोधात घोषणाबाजी करतायत। आपण बघतोय ओबीसी आरक्षणाचा जो राजकीय आरक्षण आहे त्यावर विरोधक जे आहेत ते आक्रमक आहेत। सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेलंय असा आरोप थेट विरोधक करतायत आणि आपण बघताय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आता सरकारला घेरताना आपल्याला पाहायला मिळतात। आरोग्य विभाग, म्हाडा भरती, पेपर फुटीचं प्रकरण असेल याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ते विरोधक करतायत। या सरकारचं करायचं आहे खाली डोकं वर अशा अशाच्या घोषणा विरोधक देतायत। कॅमेरामन नितीन सह, सुशांत सावंत, साम टीव्ही, मुंबई। जिल्हा परिषद नांदेड यांना विधानसभेचं कामकाज चालू झालेले हे थेट प्रक्षेपण। पहिलं पत्र लिहिलं मी 7 सप्टेंबरला, त्याचं उत्तर आलं नाही। हो, पण हे पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे। पाण्याचा प्रश्न आहे, कृपया ऐकून घ्यावा, आणि तो पण शेतकऱ्यांचा। दुसरं पत्र लिहिलं मी 28 सप्टेंबरला, आणि जेव्हा मी LAQ दाखल केला 28 ऑक्टोबरला 11:56, त्याच्यानंतर 3 डिसेंबरला जिल्हा परिषद CO नी चौकशीचं पत्र काढलं अध्यक्षमध्ये, आणि ते सुद्धा 15 दिवसामध्ये चौकशी पूर्ण करावी असं त्या ठिकाणी पत्रामध्ये नमूद केलं। परंतु आज 40 दिवस झाले, चौकशी पूर्ण झाली नाही। अध्यक्षमध्ये या ठिकाणी ग्रामविकास मंत्री नाहीत, परंतु जिल्हा परिषद नांदेड, याला आपण जरी जिल्हा परिषदला सहायता दिली असली तरी नांदेड जिल्हा परिषद मात्र प्रश्न विचारा। हो अध्यक्ष महोदय।